नमस्कार, ध्रुव फाउंडेशनच्या ऑनलाईन प्रोग्राममध्ये आज आपण आपले पुढील समाजसुधारकांचा अभ्यास करणार आहोत. महत्त्वाचे समाजसुधारक आहेत अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंना आपण नावाने सगळे ओळखतो, पण एका ओळीमध्ये त्यांचं महत्त्व जर आपल्याला सांगायचं असेल तर आपण कोणत्या पद्धतीने सांगू शकतो? मी म्हणे की एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक महाराष्ट्राचा झालेला, आणि अगदी बिकट परिस्थितीमधून हे साध्य केलेली कला, अण्णाभाऊ साठे यांचं महत्त्व होतं. ह्यांनी जे लेखन केलं त्यांच्या आयुष्यामध्ये ते सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारित होतं. याशिवाय राजकीय पक्षांकडे त्यांचा ओढा होता. मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी प्रवृत्तीचे म्हणून त्यांना ओळखलं गेलं. आंबेडकरांचा त्यांच्यावरती प्रभाव होता, कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव होता, यामुळं यांना मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता सुरुवातीला जर आपण विचार केला तर सुरुवातीला त्यांच्यावरती साम्यवादाचा प्रभाव होता, पण जसे ते आंबेडकरांच्या प्रवाहामध्ये आले किंवा आंबेडकरांच्या भाषणं ऐकली त्यांनी किंवा आंबेडकरांचे विचार ऐकले, त्यामुळे ते प्रभावित झाले आणि पुढे ते आंबेडकरवादी प्रवृत्तीचे म्हणून ओळखले गेले. तर अशा प्रकारे आजचं आपलं व्यक्तिमत्व आहे. आपण उल्लेख केला की एक मराठी समाजसुधारक, लोककवी, लेखक अण्णाभाऊ साठे. जन्म यांचा जर आपण विचार केला तर जन्म 1 ऑगस्ट 1920, जन्म 1 ऑगस्ट 1920 जन्म यांचा झाला. आता यांचा जन्म आपण म्हटलं की कोणत्या ठिकाणी झाला हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुका आणि वाळवा तालुक्यामधील वाटेगाव, वाटेगाव या ठिकाणी वाळवा तालुका सांगली जिल्हा या ठिकाणी यांचा जन्म झाला. तर म्हणजे सुरुवातीला आपल्याला समजलं की आपले जे आजचे समाजसुधारक आहेत, महाराष्ट्राचं प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे अण्णाभाऊ साठे. जन्म 1 ऑगस्ट 1920 आणि जन्म कोठे झालं तर वाटेगाव, वाळवा तालुका आणि सांगली जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारे आज आपण अण्णाभाऊ साठेंविषयी माहिती समजावून घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण यांच्याविषयीचा पुढचा भाग पाहूयात की कौटुंबिक पार्श्वभूमी आणि यांचं शिक्षण काय होतं. पूर्ण नावाचा जर आपण विचार केला तर यांचं पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे, तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं पूर्ण नाव होतं. त्यानंतर आईच्या नावाचा जर विचार केला तर आईचं नाव त्यांचं बाळूबाई होतं, बाळूबाई हे त्यांच्या आईचं नाव हे ठिकाणी लक्षात ठेवायचं. अण्णाभाऊ साठे 2 वेळा लग्न झाली त्यांच्या आयुष्यामध्ये, आपण थोडंसं बोलूयात. 2 वेळा लग्न झाली. पहिली पत्नी जी होती त्या पहिल्या पत्नीचं नाव होतं कोंडाबाई साठे, दुसऱ्या पत्नीचं नाव होतं जयवंता साठे. तशा प्रकारे 2 लग्न आयुष्यामध्ये झाली आणि त्यांच्या वडिलांच्या आजारपणामुळं त्यांनी प्राथमिक शिक्षण जे सुरुवात केली ती अगदी उशिरा सुरुवात केली, म्हणजे 14व्या वर्षी प्राथमिक शिक्षणाची सुरुवात या अण्णाभाऊ साठेंनी केलेली होती. अण्णाभाऊ साठे एका जत्रेमध्ये गेले होते आणि जत्रेमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटलांचं भाषण त्यांनी ऐकलं. त्या भाषणाचा त्यांच्या मनावरती परिणाम झाला आणि आयुष्यामध्येही आपण काहीतरी झालं पाहिजे, आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे या विचाराने अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी प्रेरित झालेले होते. अशा प्रकारे सुरुवातीच्या कालावधीमध्ये अण्णाभाऊ साठेंची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शिक्षण आपल्याला सांगता येईल. अण्णाभाऊ साठेंच्या जीवनातील पुढच्या मुद्द्याचा, पुढच्या पैलूचा जर आपण विचार करायचं ठरवलं तर आपल्याला सांगता येईल की अण्णाभाऊ साठे वयाच्या फक्त 11व्या वर्षी मुंबईला आले. वयाच्या 11व्या वर्षी मुंबईला आले, पण स्वेच्छेने आलेले नव्हते. गावामध्ये दुष्काळ पडला होता, जगणं मुश्किल झालेलं होतं आणि जगता यावं, काहीतरी काम करावं या दृष्टिकोनातून अण्णासाहेब 11व्या वर्षी मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आले, भायखळा हे जे स्थान आहे त्या ठिकाणी एक चांद बीबी नावाची चाळ होती, भायखळामधील चांद बीबी नावाची एक चाळ होती. तर त्या चाळीमध्ये त्यांनी राहायला सुरुवात केली. मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी जी आपली आवड आहे ती आवड जोपासायला सुरुवात केली. साहजिकच सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते राजकीय संस्था आणि चित्रपटांकडे आकर्षित झाले.
मुंबईमध्ये त्यांनी साम्यवादी पक्षाबरोबर काम करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर त्यांचं जे नाव आहे तुकारामच्या नावामध्ये बदल झाला आणि लोक त्यांना प्रेमानं अण्णा म्हणायला सुरुवात झाली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, ज्यावेळी ते साम्यवादी पक्षामध्ये साम्यवादी पक्षासाठी काम करत होतं त्यावेळी त्यांचं नाव, जे मूळ नाव आहे ते बदललं आणि अण्णा नावाने त्यांना हाक मारायला सुरुवात झाली. आपण पाहतो आपल्या राजकीय जीवनामध्ये भाऊ म्हणतो, अप्पा म्हणतो लोकांना, त्याप्रमाणे यांना अण्णा म्हणायला सुरुवात झालेली होती. अशा प्रकारे मुंबईमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली. आता या ठिकाणी आपण त्यांच्या समाजकार्याचा विचार करूया. समाजकार्याचा जर विचार केला तर समाजकार्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी समाजकार्य केलं अण्णाभाऊ साठेंनी याचा जर आपण विचार केला तर भारतीय स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती संग्रामाची चळवळ, तर अशा विविध चळवळींमध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला काम केलेलं दिसून येतं. म्हणजे राष्ट्रीय चळवळीमध्ये यांचा महत्त्वाचा सहभाग होता हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. अण्णाभाऊ ज्या पक्षामध्ये होते ते साम्यवादी पक्ष त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आणि विचारलं की कोणत्या पक्षाशी संबंधित होतं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाशी संबंधित होत्या. आणि या काळामध्ये त्यांनी त्यांच्या कलेची आवड जोपासायला सुरुवात केली. म्हणजे 1944 त्यांनी लाल बावटा या कला पथकाची स्थापना केली. 1944 लाल बावटा कला पथक, लाल बावटा कला पथक 1944 लाल बावटा या कला पथकाची स्थापना केलेली होती. आता या ठिकाणी लाल बावटा कला पथकाची स्थापना केली, दोन सहकाऱ्यांसमवेत त्यांनी स्थापना केली होती. मग हे दोन सहकारी कोणते होते, त्याच्यामध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख, दत्ता गवाणकर व अमर शेख हे त्यांचे सहकारी होते. शाहीर अमर शेख म्हटले जातं, दत्ता गवाणकर. तर अशा प्रकारे 1944 लाल बावटा कला पथकाची स्थापना अण्णाभाऊ साठेंनी दत्ता गवाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्याबरोबर केलेली होती. आता पहा काय केलं लाल बावटा कला पथकाची स्थापना करून काय केलं, तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी राबवली जात होती तर त्याच्यामध्ये लोकमानसामध्ये ही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ रुजवण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी लाल बावटा कला पथकाच्या माध्यमामधून केली. आणि याच्यामध्ये शाहीर अमर शेख आणि दत्ता गवाणकर यांचं त्या ठिकाणी त्यांना महत्त्वाचं सहकार्य लाभलेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं. आता या ठिकाणी ही लाल बावटा कला पथकामार्फत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ राबवत असताना अण्णाभाऊ साठेंनी महाराष्ट्रामधील मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा प्रकारचे जे सीमा प्रदेश होते या सीमा प्रदेशातील विविध भागांमधील हजारो ठिकाणी शाहिरांनी हे जे आपलं लाल बावटा कला पथक स्थापन केलेलं होतं त्या कला पथकाच्या माध्यमातून कार्यक्रम सादर केले. आणि या कार्यक्रमामुळं संयुक्त महाराष्ट्र स्थापन होणं किती गरजेचं आहे हे लोकांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम केलं, याच्यामुळे लोक प्रेरित झालेले होते. अशा प्रकारे अण्णाभाऊ साठेंचं लाल बावटा पथक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि आपण जे म्हणतोय भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये त्यांनी का काम केलं, त्या पक्षामध्ये का गेले याचा जर विचार केला तर श्रीपाद अमृत डांगे यांची जी विचारसरणी होती, कम्युनिस्ट विचारसरणी, त्या विचारसरणीनं अण्णाभाऊ साठे प्रेरित झालेले होते आणि त्यामुळे त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाबरोबर काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आता या ठिकाणी आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षामध्ये ठेवायचं आहे, भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जे काही घडत होतं देशामध्ये आणि भारतीय शासन, म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की हे जे शासन आहे ते उच्च वर्णीयांचं भारतावर शासन आहे आणि अशा प्रकारचं शासन हे अण्णाभाऊ साठेंना मान्य नव्हतं. अण्णाभाऊ साठे भारतीय स्वातंत्र्यानंतर या उच्च वर्णीयांच्या स्वातंत्र्याला विरोध करत होते आणि त्यांनी
यासाठी 16 ऑगस्ट 1947 ला 16 ऑगस्ट 1947 ला एक मोर्चा काढला आणि हा मोर्चा जो काढला होता तो मुंबईमध्ये काढलेला होता हे लक्षामध्ये ठेवायचं. 16 ऑगस्ट 1947 ला मुंबईमध्ये मोर्चा काढला. मोर्चामध्ये 20,000 लोक जमलेले होते आणि त्या मोर्चामध्ये घोषणा देण्यात येत होती. तर ती घोषणा आपल्याला लक्षामध्ये ठेवायची. तर एक घोषणा तयार करण्यात आलेली होती आणि ती घोषणा होती ए आझादी झूठी है देश की जनता भूखी है. तशा प्रकारची घोषणा या 16 ऑगस्ट 1947 मध्ये मुंबईमध्ये जो 20,000 लोकांचा मोर्चा काढलेला होता अण्णाभाऊ साठेंनी तर त्या मोर्चामध्ये ही घोषणा देण्यात येत होती. त्यानंतर अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाच्या जीवनातील जे गौरवाचे क्षण आले त्याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं होतं की 1958 मध्ये एक महत्त्वाचा क्षण काय पहिलं दलित साहित्य संमेलन भरलेलं होतं मुंबईमध्ये आणि 1958 मध्ये पहिलं दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटनापर भाषण हे त्यांनी केलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की आज ही जी पृथ्वी तुम्ही म्हणताय की शेषनागाच्या मस्तकावरती आधारलेली आहे तरलेली आहे तर असं नाही तर ही पृथ्वी दलित आणि कामगार लोकांच्या तळहातावरती तरलेली आहे. जीवनातील वास्तवाचं वर्णन करून देण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं होतं. जागतिक संरचनेमध्ये दलित आणि कामगार वर्गाचं किती महत्त्व आहे हे स्पष्ट करण्याचं काम अण्णाभाऊ साठेंनी केलेलं होतं. याशिवाय साम्यवादी चळवळीमध्ये जे त्यांनी काम करायला सुरुवात केलेली होती अण्णाभाऊ साठेंनी ते आपल्याला असं सांगता येईल की मुंबईमधील माटुंगा लेबर कॅम्प होता आणि या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये साम्य त्या ठिकाणी हे नाव लक्षात ठेवा कदाचित कधी विचारलं माटुंगा लेबर कॅम्प तर या माटुंगा लेबर कॅम्पचा जर आपण विचार केला तर या कॅम्पमध्ये साम्यवादी चळवळीला काम करायला सुरुवात केली अण्णाभाऊ साठेंनी आणि या लेबर कॅम्पमध्येच त्यांनी आपलं पहिलं गाणं रचलेलं होतं. तशा प्रकारे समाजकार्य अण्णाभाऊ साठेंचं होतं. यानंतर लिखाणात आपण समजावून घेऊ अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणाच्या बाबतीत जर विचार केला तर खरोखरच ह्या जगामध्ये अशी काही दुर्मिळ माणसं आपल्याला आढळून येतात की जे इतक्या उच्च प्रकारचं इतक्या मोठ्या प्रमाणावरती लिखाण करू शकतात. तर अण्णाभाऊ साठेंच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या 13 कथासंग्रह लिहिले 8 पटकथा लिहिल्या 1 यात्रासंग्रह लिहिला आहे. प्रवासाला गेलेले होते रशियामध्ये आणि रशियाचा प्रवास जो झाला त्यासंबंधीचा त्यांनी एक यात्रासंग्रह लिहिलेला आहे माझा रशियाचा प्रवास. याशिवाय 3 नाटकं त्यांनी लिहिलेली आहेत 10 पोवाड्यांची रचना केलेली आहेत आणि 14 लोकनाटकांची रचना अण्णाभाऊ साठेंनी केलेली आहे. हे त्यांचं लिखाण आहे. अण्णाभाऊ साठेंनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याची रचना केलेली होती. अण्णाभाऊ साठेंनी जे कार्य केलं त्या कार्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर अनेक विद्यापीठांनी अण्णाभाऊ साठेंनी केलेल्या कार्याचा गौरव केलेला आपल्याला दिसून येतो. उदाहरणार्थ पहा पुणे विद्यापीठाचा विचार करा. पुणे विद्यापीठाचा आपण विचार करूया त्या ठिकाणी पुणे विद्यापीठ. अण्णाभाऊ साठेंनी जे काम केलं त्याच्या सन्मानार्थ या पुणे विद्यापीठामध्ये अण्णाभाऊ साठे अध्यासन सुरू करण्यात आलेलं आहे. अण्णाभाऊ साठे अध्यासन या अध्यासनाची सुरुवात या पुणे विद्यापीठामध्ये अण्णांच्या कार्याच्या गौरवार्थ करण्यात आलेली आहे. याशिवाय आपण अण्णांनी लिहिलेलं लिखाण पाहिलं केवढं लिहिलेलं आहे आपण काय म्हटलं 35 कादंबऱ्या लिहिल्या 13 कथासंग्रह लिहिले 8 पटकथा लिहिल्या 1 यात्रेप्रवासाचं वर्णन लिहिलं 3 नाटकं लिहिली 10 पोवाडे लिहिली 14 लोकनाटकं सुद्धा लिहिली. पण एवढंच नाही फक्त आपल्या देशापुरतंच मर्यादित समजू नका कारण अण्णाभाऊ साठे यांनी ज्या कथा कादंबऱ्या लिहिल्या त्यापैकी 22 कथा कादंबऱ्या परकीय भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या आहेत. अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या कथा कादंबऱ्यांपैकी कादंबऱ्यांची 22 परकीय भाषांमध्ये भाषांतरं झालेली आहे. एवढं त्यांचं महत्त्वाचं कार्य आहे.
याशिवाय अण्णांनी केलेला कार्य त्याचा गौरव म्हणून महाराष्ट्रामधील जी विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमध्ये अण्णा भाऊंवरती 11 प्रबंध प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील विद्यापीठांमधून 11 प्रबंध प्रसिद्ध करण्यात आलेले अण्णांनी केलेल्या कार्याबद्दल. अण्णांनी जे कार्य केलं ते त्या दृष्टिकोनातून जर अण्णांच्या जीवन प्रवासाचा आपण विचार केला तर 1950 ते 1962चा हा जो काळ आहे हा काळ त्यांच्या आयुष्यामधील सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो. तशा प्रकारे अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण आणि त्या लिखाणाचं महत्त्व त्यांच्या कार्याचा गौरव या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आता आपण अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कथांचा विचार करूया. पहा, उपकाराची परतफेड. आता या ठिकाणी आपण उपकाराची परतफेड म्हणतोय पण कशा विषयीच्या उपकाराची परतफेड आहे हे पण आपल्याला बघावं लागेल. उपकाराची परतफेड, तर या ठिकाणी या उपकाराची परतफेड या कथेमध्ये भारतीय जाती व्यवस्थेचं चित्रण करण्यात आलेलं आहे उपकाराची परतफेडमध्ये. त्यानंतर कोंबडी चोर, कोंबडी चोर ही जी कथा आहे त्याच्यामध्ये जर एखाद्याकडे दारिद्र्य असेल तर हे दारिद्र्य माणसाला चोरी करण्यासाठी कसं प्रवृत्त करतं या विषयीचं वर्णन या कोंबडी चोरमध्ये केलेलं आहे. त्यानंतर पहा गजा आड. गजा आड म्हणजे काय, त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की तुरुंगामध्ये जे कैदी भेटले त्या कैद्यांची उदाहरणं या गजा आड या कथेमध्ये सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर चिरानगरची भूतं, चिरानगरची भूतं ही जी कथा लिहिलेली आहे या कथेचा जर आपण विचार केला तर मुंबईच्या चिरानगरमध्ये राहत असताना जे त्यांना धडपडीचं आयुष्य जगावं लागलं, आपल्याला असं म्हणतं की आयुष्यासाठी जी धडपड करावी लागली त्याचं चित्रण या चिरानगरची भूतं या कथेमध्ये करण्यात आलेलं आहे. याशिवाय जिवंत काडतूस, जिवंत काडतूसचा जर विचार केला तर 1942 साली जे लढाऊ कॉम्रेड तयार करण्यात आलेली होती त्याचं चित्रण या जिवंत काडतूसमध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर बंडवाला, बंडवाला ही जी कथा आहे या कथेमध्ये जमीनदार जे अन्याय करतात त्या जमीनदारांच्या अन्यायाविरुद्ध लढा देणाऱ्या एका युवकाची कहाणी या बंडवाला या कथेमध्ये सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा बरबाद्या कंझरी, बरबाद्या कंझरी नावाची कथा आहे. आता ही कथा कशाशी संबंधित आहे तर आपण पाहतो जात पंचायतीच्या ज्या काही अमानुष प्रथा होत्या त्या अमानुष प्रथेविषयी या कथेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याला नाव दिलंय बरबाद्या कंझरी. त्यानंतर मरी आईचा गाड, अंधश्रद्धेवरच्या कथा, अंधश्रद्धा याच्यावरती या कथेमध्ये सांगण्यात आलेलं आहे मरी आईचा गाड्यामध्ये. त्याच्यानंतर पहा रामोश, या कथेचा जर विचार केला तर या ठिकाणी यदू रामोशींचा जो जमीनदाराविरुद्धचा संघर्ष आहे तो या कथेमध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर वनसापळा, वनसापळा, वनसापळा ही जी कथा आहे याच्यामध्ये आंबेडकरांनी जी दलित चळवळ उभारली त्याच्याविषयीची वर्णन करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारच्या कथा अण्णाभाऊ साठेंनी या ठिकाणी आपल्याला रचलेल्या दिसून येतात. याशिवाय आणखी कथांचा जर आपण विचार केला तर थोड्या कथा असंही सांगता येईल. खुळवाडी नावाची कथा आहे, आबी नावाची कथा आहे, पिसाळलेला माणूस ही सुद्धा कथा लिहिलेली आहे अण्णाभाऊ साठेंनी. त्यानंतर अशा प्रकारच्या कथा कोणत्या आहेत याविषयी आपल्याला अण्णाभाऊ साठेंबद्दल सांगता येईल. यानंतर आता आपण पाहूयात ह्या पुढच्या कथा. आपण म्हटलं की आबी, खुळवाडी, खुळवाडी, नवती, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा आणि एक डॉक्टर एस एम भोसले हे संपादक आहेत त्यांनी ही कथा लिहिली की अण्णाभाऊ साठे प्रातिनिधिक कथा, अण्णाभाऊ साठे कथा. अशा प्रकारे या अण्णाभाऊ साठेंच्या कथा आहेत, त्यांच्यावर लिहिलेली ही कथा आहे हे लक्षामध्ये ठेवायचं. त्यानंतर लोकनाट्य कोणकोणती लिहिली पहा. अकलेची गोष्ट, त्याच्यानंतर अकलेची गोष्ट याचा विचार केला तर आपल्याला सांगता येईल की 1945 ही कथा लिहिली होती अकलेची गोष्ट. त्यानंतर कापऱ्यात चोर, कापऱ्यात चोरचा जर आपण विचार केला तर हे लोकनाट्य आहे. त्यानंतर देशभक्त घोटाळे, 1946 ही कथा लिहिली होती देशभक्त घोटाळे. पुढारी मिळाला ही कथा, तर पुढारी मिळाली ही कथा 1952 लिहिलेली होती. त्यानंतर बेकायदेशीर, बेकायदेशीर जर लोकनाट्याचा विचार केला
तर आपल्याला असे सांगता येईल की बेकायदेशीर ही लोकनाट्य 1947 मध्ये लिहिली होती. त्यानंतर माझी मुंबई, माझी मुंबई या लोकनाट्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की हे लोकनाट्य गाजलेलं लोकनाट्य होतं. त्यानंतर मूक मिरवणूक हे लोकनाट्य लिहिलेलं होतं. त्यानंतर लोकमंत्र्यांचा दौरा हे लोकनाट्य लिहिलं. तर लोकमंत्र्यांचा दौरा हे जे लोकनाट्य लिहिलं ते 1952 मध्ये लिहिलेलं होतं. आणि शेवटचं लोकनाट्य आहे सेठजींचं इलेक्शन, हे 1946 मध्ये लिहिलेलं होतं. अशा प्रकारे अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली लोकनाट्य आपल्याला महत्त्वाची लोकनाट्य सांगता येतील. त्यानंतर कादंबऱ्या पहा कोणकोणत्या आहेत. अग्निदिव्य, आवडी, चिखल्यामधील कमल, सैरसोबत, अलगूज, केवड्याचं कणीस, चित्रा, पाझर, गुलाम, चंदन, फकीरा, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, रूपा, वैजंता, वारणेचा वाघ, याच्यावरती पिक्चरही आलेला आहे मराठीमध्ये वारणेचा वाघ, वैर, अहंकार आणि कुरूप. तर अशा प्रकारच्या कादंबऱ्या या अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या आहेत. नाटकं, आता या ठिकाणी आपल्याला नाटकाचा विचार करता येईल. नाटकांचा जर विचार केला तर महत्त्वाची नाटकं आपण पाहूयात. तीन यांचं इनामदार या नावाचं नाटक होतं, हे महत्त्वाचं होतं, इनामदार. त्यानंतर दुसऱ्या नाटकाचा जर आपण विचार केला तर पेंग्याचं लगीन हे नाटक होतं. पेंग्याचं लगीन हे नाटक यांनी लिहिलेलं होतं. आणि तिसरं महत्त्वाचं नाटक आपल्याला सांगता येईल की सुलता. सुलता अशा प्रकारे महत्त्वाची नाटकं आहेत. इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलता अशा प्रकारची नाटकं त्यांनी लिहिलेली होती. यानंतर कथासाहित्य, अभि खुलनवाडी, गुरहाळ, भानामती, लाडी, निखारा हे आणखी कथासाहित्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पोवाडे काही लिहिले होते, महत्त्वाचे पोवाडे आहेत. अमळनेरचे अमर शहीद, बंगालची हाक, मुंबई कामगार, तेलंगणाची लढाई, बर्लिनचा पोवाडा, स्टॅलिन ग्रॅडचा पोवाडा. तशा प्रकारे अण्णाभाऊ साठेंचे हे पोवाडे आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि प्रवास वर्णन आपण पाहिलं की प्रवास वर्णन जे केलेलं होतं ते माझा रशिया प्रवास हा प्रवास वर्णनाचं नाव आहे. माझा रशिया प्रवास हे प्रवास वर्णनाचं नाव त्या ठिकाणी आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे त्यांनी प्रवास वर्णन लिहिलेलं होतं. आणि हे जे अण्णाभाऊ साठे प्रवास रशियामध्ये गेलेले होतात तर ते रशियामध्ये कोणाच्या निमंत्रणावरून गेलेले होते हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर इंडो सोवियत कल्चरल सोसायटी हे त्या सोसायटीचं नाव आहे. इंडियन सोवियत कल्चरल सोसायटी या सोसायटीने निमंत्रण दिलेलं होतं. इंडियन सोवियत कल्चरल सोसायटी या सोसायटीने अण्णाभाऊ साठेंना निमंत्रण दिलेलं होतं. आणि या सोसायटीच्या निमंत्रणावरून अण्णाभाऊ साठे रशियाला गेलेले होते. त्या ठिकाणी एंगल नावाचा त्यांचा एक मित्रही झालेला होता, रशियन कलाकार. तर हे पण लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि याच्यावर आधारित त्यांनी जे वर्णन लिहिलं, रशियामध्ये जे अनुभव आला त्याला माझा रशिया प्रवास असं म्हटलं जातं. प्रवास वर्णन त्यांचं आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. पुरस्कार कोणकोणते मिळाले. फकीरा कादंबरी जी लिहिली होती अण्णाभाऊ साठेंनी, या फकीरा कादंबरीला त्यांना पुरस्कार मिळालेला होता. 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारनं हा पुरस्कार दिलेला होता. आणि महाराष्ट्र शासनानं या कादंबरीला सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार दिला होता. सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार दिलेला होता. तर अशा प्रकारे फकीरा या कादंबरीला 1961 मध्ये सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. याशिवाय आपण म्हटलं की पहिलं दलित संमेलन जर झालं 1958 मध्ये त्या ठिकाणी त्यांनी
उद्घाटनाचं भाषण केलेलं होतं, उद्घाटन केलेलं होतं. आणि याच्यामध्ये आणखी एक की रशिया प्रवास जो त्यांनी केला तर त्याच्यामध्ये त्यांचा जो मित्र झालेला होता तर त्या मित्राचं नाव पण लक्षामध्ये ठेवा, एंगल हे त्याचं नाव होतं, एंजल असं म्हणायचं त्याला, एंजल हे त्याचं नाव होतं, हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि सर्वात शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्यांचा मृत्यू, त्यांच्या मृत्यूचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये मृत्यू झालेला आहे आणि 18 जुलै 1969 त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे यांचं व्यक्तिमत्व आज आपण अभ्यासला, त्यातले महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या, त्याचे मुद्दे पूर्ण केले तर प्रश्न याच्यामधूनच विचारला जाईल आणि विधान आपल्याला सहजपणे ओळखता येईल.